गुड इव्हनिंग इन्स्पेक्टर सर, शांताचा काही पत्ता लागला का? आपल्या जिल्ह्यासह बाजूच्या 3 जिल्ह्यात जारीने तपास चालू आहे, पण आमच्या डिपार्टमेंटला अजून यश आलेलं नाही. यावरून तुमचे डिपार्टमेंट कसे काम करतात हे सिद्ध होत आहे. असं नाही सर. सर जरा प्लीज इन्स्पेक्टर सर, मी ऑफिसर, काही धागे दोरे हाताला लागले तर मला ताबडतोब फोन करू का? ठीक आहे, थँक यू. आपण निघू. बरं आहे. बारीक नजर ठेव, मला काहीतरी काळं बेरं दिसत. कोण रे तू म्हणतो? मी हरवून रे प्रतापराव आपणच का? तू कोण? गावाकडनं आले. शांतानं पाठवलं. शांतानं पाठवलं चिठ्ठी येऊन. काळजी करू नका, मी सुखरूप आहे. संभा देईल त्या पत्त्यावर ताबडतोब या. संभा मी. तुमची आहे का घरात? तुझा निरोप मिळेपर्यंत जीवात जीव नव्हता बघ माझ्या. म्हटलं माझ्या सांगण्यावरून तू त्यांच्या कागदावर सही केली नसणार, आणि त्या नराधमाने तुझा. ए कुडबुड्या, कोण रे तू? आला सात आणि धरला सात. कुठला कागद आणि कुठली रसई? आणि नराधम कोण आहे रे? आधीच तुझ्या काळजीने अर्धमेरा झालो तुम्ही, त्यात तुझी थट्टा करू नको. शांता. शांता? कोण शांता? मी दुर्गा आहे. दुर्गा? दुर्गा. आणि हे बघ, पोस्टाच्या पाकिटावरला पत्त्या चुकलाय तुझ्या. पण हा बघ, कॅप्टन जगदाळेंचाच वाडा आहे ना? वाडा त्यांचाच आहे, पण मी शांता नाही. बघताय काय? चला धावते तुम्हाला तुमची शांता. शांताताई, तुझं हे पाहुणं आल्याला मला बघून हबकलं. लई टेर उडवली मी यांची. दुर्गे तोंड आवरते जरा, जिबाला काय हाड बिड आहे का नाही तुझ्या? चल चल पोरी. दुर्गा. ए दुर्गा, काय झालं? काय तुला पाय गमवला माझा? गमवला कायमचा? कायमचा? अगं पण कसा? काल सांजेला आमरे डाव साधला त्या साहेबरावच्या माड्यानं. त्या साहेबरावाच्या? माझा ऐकशील माझं नाच तोडा. दुर्गा. आणि धडक्या मुलीशी लगीन करा. उगाच का माझ्या लग्नाची तोंड बांधून घेते सगळ्यात? नाही दुर्गा, ते शक्य नाही. तू कशीही असलीस तरी या राजाची राणीच राहणार. मग हे धर, ही गोड बातमी आईला जाऊन सांगते. आईला? दुर्गे, लग्न होऊ देत नाही तुला. सरळ केली ना तर मान नावाचा राजा नाही बघ. अरे राजा प्रताप. अरे तू कधी राजा? नाही म्हणजे तू पोहोचलेला आहेस हे मला माहिती होत, पण इथेही पोहोचलास. काय करणार, नोकरी करताना मालकासाठी काय करावं लागत नाही. ओळख करून येतो.
साम्य? या आमच्या मालकीने बाई शांताबाई आणि हा राजा माझा मित्र माझा मालक असं होय म्हणजे तुम्हा दोघांची दोस्ती कमाची म्हणायची? बालपणापासूनच आम्ही मित्र एकाच पुस्तकावर शिकलो एकत्र खेळलो वाढलो राहिलो ठरवलं होतं की एकाच मुलीशी लग्न करायचं म्हणजे आमची आवड निवड सारखी आहे म्हणून म्हणतो पण तो प्रश्न आमच्या देवतेनं शांता दुर्गेनं सोडवला. प्रताप अरे 52 पत्त्या तू दोन जोकर पाहिले असेल पण आज त्यात या दोन बदामच्या राण्या पाहून मी मात्र चक्रावून गेलो. या दोघींच्यातला सारखेपणा बघून कुणी भी चक्रावर पर त्याला भी एक कारण आहे. कारण? कसलं कारण? कारण हे दोघी एकाच पत्त्याच्या बंगल्यातल्या राजा राणीच्या जुळ्या मुली आहेत. प्रत्येक पत्त्याचा बंगला कोसळला एक तिथं राहिली आणि दुसरी हित आली. दुर्गे होय पोरी आम्हाला मूल नव्हतं. ज्योतिबाला नवस करायला आम्ही दोघं चाललो होतो पाय जंगलात एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज कानावर आला. बघितलं तर एक 3 वर्षाची मुलगी झाडावर अडकून रडत होती. त्याने धावत जाऊन तिला सोडवली विचारपूस केली पण तिच्या आईबाचा पत्त्या लागला नाही. वाटलं ज्योतिबानेच माझ्या पदरात हे मूल दिलंय आणि माझी भी माया बसती पोरीवर. आणि एक दिवस ज्योतिबाला नवस केला म्हणून अशी नक्षत्र सारखी लेख दिली त्यानं मला. आता बातमीच देतो पेपरात ज्योतिबाच्या ह्या पराक्रमाची. देवावर तुमचा विश्वास नसेल पण माझा आहे. बघा तरी कशी चंद्रावणी दिसते आपली दुर्गा. ते चंद्रासारखीच दिसणार ती पोरगी ना. पोरगा आहे माझा पोरगा. मुलगी हरवली आहे 10,000 रुपयांचे इनाम. येथील सुप्रसिद्ध धनी कैलासवासी विश्वासराव इंगळे यांची कन्या कांता वय वर्षे 3 ज्योतिबा येथे अपघातात हरवली आहे. शोधून देणाऱ्यास रुपये 10,000 रोख इनाम देण्यात येईल. नाही मी माझ्या बाळाला कुणाला भी देणार नाही. आईला ह्याची खबर मी आज पतूर यास भी लागू दिली नाही. आई शांताताईचा आणि तिच्या आईचा झालेला क्षण म्हणजे माझ्या सख्या बहिणीचा आईचा छळ. आबा मी जाणार तिथं शांता बनून. नाही 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 ते तुला विचारतील. ते मला धम माहिती चोर आहे ते चोर. तू कशाला फिकर करतेस? अगं ते चोर आहे ती तर मी मोर हाय काय. शांताचा काही पत्ता लागला? नाही अजून काहीच पत्ता नाही. पुढच्या महिन्यात शांता सज्ञान होणार होते बघा. म्हणजे आम्हा दोघांनी इथनं जायला मोकळी झाली असते पण हे भलतच आलं बघा. काय शांताची या घरातलाही आठवण होती बघा. कुठं सापडलं हे आता एवढं पार्टच बघत बसावं लागणार शांताच कुर्ची का हो. ज्योतिबाच्या डोंगराखाली एवढं मिळालं बघा बाकी सगळा चक्का चुरकी हो. म्हणजे शांता नकाचा सुद्धा पत्ता लागला नाही बघा तिच्या. केवढा मोठा उंच हो डोंगर आहे की हो खाली उतरता उतरता काय उरणार म्हणतो मी शरीर की हो. आई तुझं भाकीत खरं झालं.
अयो वकील साहेब आहे खबर नको रोड ती शाहनी आहे ना हा अंबर शाहनी बोला राजा थांबते अगोने हा आपलं ससू सरजू ये शांत सरजू ये सरजू कशी आहेस तू बस नर्मदा हिला आज घेऊन जातो आज आज जा आज जा नाही जाणार नाही जाणार मी आज नर्मदा शांत बेटा तू थकलीस जरा जाऊन आराम कर नर्मदा तिला वहिनी साहेबांच्याकडे घेऊन जा उद्या उद्या तू छान आहेस ना बाबा उद्या करायचं ना कागद द्यायचं ना सर उद्या कागद चल